लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत राघवला विशालच्या लग्नाची रिसिप्ट सापडते आणि त्यावर ज्या भिडे गुरुजींचा नंबर असतो त्यावर राघव कॉल करतो. तो भिडे गुरुजींना स्वतःची ओळख करून देतो आणि सांगतो की माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे तुम्ही तुमची सगळी रजिस्टर आणि डॉक्युमेंट्स घेऊन पोलीस स्टेशनला या. त्यावर ते गुरुजीसुद्धा हो म्हणतात आणि मग राघव लगेच पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे सिंधूला खूप अस्वस्थ वाटत असते. ती मनाशी म्हणत असते की आज मला एवढं अस्वस्थ का वाटत आहे तेच कळत नाही, आज काही अघटित तर घडणार नाही आहे ना, कारण ज्यावेळी गुंडांनी घरावर हल्ला केला होता त्यावेळीसुद्धा मला असंच वाटत होतं. आणि मग ती देवाकडे प्रार्थना करते की माझ्या सगळ्या माणसांना सुखरूप ठेव. मात्र त्याचवेळी तिच्या बॅगमध्ये असणारं मंगळसूत्र खाली पडतं आणि ते मंगळसूत्र बघून सिंधूला तिच्या आणि राघवच्या लग्नाचे क्षण आठवतात आणि ती अजूनच अस्वस्थ होते. दुसरीकडे भिडे गुरुजी राघवला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात. ते राघवला विचारतात की सर तुमचं माझ्याकडे काही काम होतं का. त्यावर राघव त्यांना म्हणतो हो. आणि मग तो गुरुजींना विचारतो की तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये जी लग्न लावता त्याची काही नोंदणी करून ठेवता का. आणि त्यावर ते गुरुजी सांगतात हो, आम्ही सगळ्या गोष्टींची नोंदणी करून ठेवतो. आणि ते ऐकून राघव खुश होतो. तो गुरुजींना विचारतो मग गेल्या काही दिवसांमध्ये विशाल कर्णिक नावाचा एखादा माणूस तुमच्याकडे आला होता का. मात्र नावावरून गुरुजींच्या काही लक्षात येत नाही, त्यामुळे मग राघव त्यांना विशालचा फोटो दाखवतो आणि मग गुरुजी सांगतात की हो हा माणूस तर गेल्या महिन्यात माझ्याकडे आला होता, आम्ही याचं लग्न देखील लावलं आहे. आणि मग त्यानंतर राघव त्यांना विचारतो की नेमकं कधी झालं याचं लग्न आणि कोणासोबत. आणि मग गुरुजी त्यांच्या रजिस्टरमध्ये बघून सांगतात की मागच्या महिन्याच्या 15 तारखेला याचं लग्न झालं आहे आणि वधूचं नाव आहे अश्विनी. आणि ते ऐकून राघव खुश होतो आणि मग तो त्या रजिस्टरचा फोटोही काढतो. तर दुसरीकडे विशाल त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. काजल धावतच त्याच्याकडे जाते. ती विशालला त्या दोघांच्या लग्नाचा फोटो दाखवत म्हणते की हे बघ ना, मी हा फोटो व्यवस्थित ठेवला होता, पण मी जेव्हा माझ्या रूममध्ये गेले तेव्हा कपाट उघडता क्षणी सगळे कपडे माझ्या अंगावर पडले. मग मी ड्रॉवर बुकशेल्फ बघितलं तर तिथे सुद्धा सगळं सामान विखुरलेलं होतं. मला असं वाटतंय की कोणीतरी आपल्या रूमची झडती घेतली आहे. आणि ते ऐकून विशालच्या पायाखालची जमीनच सरकते. तो खूप घाबरतो. तर काजल म्हणत असते की नक्कीच कोणीतरी आपल्या विरोधात पुरावा शोधण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग विशालला राघवने त्याला दिलेली धमकी आठवते आणि तो खूपच घाबरतो. तो काजलला विचारतो की आपल्या लग्नाची रिसिप्ट कुठे आहे. त्यावर काजल म्हणते की कदाचित त्याच रूममध्ये होती. पण विशाल म्हणतो नाही, इथे होती. आणि मग तो त्याच्या रूममध्ये शोधायला सुरुवात करतो पण त्याला काही सापडत नाही, त्यामुळे तो खूप पॅनिक होतो. त्याला काय करावं ते सुचत नाही. मात्र त्यानंतर तो मोठमोठ्याने हसू लागतो. काजल विचारते काय झालं विशाल. त्यावर विशाल म्हणतो की त्या राघवला जरी ती रिसिप्ट सापडली ना तरी काही उपयोग होणार नाही, कारण आपण तिथे तुझं खोटं नाव दिलं आहे. त्यावर काजल म्हणते अरे फक्त खोटं नाव दिलंय, चेहऱ्याचं काय, चेहऱ्यावरून तर ओळखू शकतीलच ना. आणि ते ऐकून विशाल खूप घाबरतो आणि त्याचवेळी त्याला समोर राघव असल्याचा भास होतो. राघव त्याला म्हणत असतो की विशाल कर्णिक आता तुझा खेळ संपला, मी तुला सांगितलं होतं ना तुझा ओव्हर कॉन्फिडन्सच तुला नडणार. आणि तू मला कबूलही केलं होतं की जर तुझ्या विरोधात पुरावा सापडला तर तू हे लग्न मोडशील. आणि तू मला जे चॅलेंज दिलं होतं ना ते मीच जिंकलो आहे. आणि राघवचं हे बोलणं ऐकून विशाल खूप चिडतो आणि रागाच्या भरात तो तिथे असणारा आरसाही फोडून टाकतो. काजल त्याला शांत करत समजवण्याचा प्रयत्न करत असते पण विशाल तिच्यावरच धावून जातो. तो मोठ्याने ओरडून म्हणत असतो की आता हा विशाल गप्प बसणार नाही, आता या राघवला कळेल की विशाल कर्णिक काय चीज आहे ते, आता मी या राघवचा जीवच घेणार. आणि विशालचं हे बोलणं ऐकून काजल खूप घाबरते. दुसरीकडे रत्न पारखींच्या घरी सिंधू विशालच्या लग्नाची तयारी सुरू असते. रुक्मिणी राणीला विचारत असते की गुरुजींनी जी यादी दिली होती ते सगळं सामान तू घेऊन आली आहेस ना. त्यावर राणी हो म्हणते. तर ऋतुजामध्येच रुक्मिणीला विचारते की वहिनी तुम्ही खरंच सिंधू आणि विशालचं लग्न लावून देणार आहात का. मात्र रुक्मिणी रागातच तिच्याकडे बघत तिला गप्प राहायला सांगते, त्यामुळे ऋतुजा खाली मान घालते. आणि त्या दोघींचं हे वागणं बघून राणी मनाशी म्हणत असते की या दोघीजणी माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना. आणि त्या त्याचवेळी तिला राघवचा कॉल येतो. राघव तिला सिंधूबद्दल विचारतो तर राणी मुद्दाम सांगते की सिंधू घराबाहेर गेली आहे.
पण ती राघवला विचारते, काय झालं, काही काम आहे का? त्यावर राघव म्हणतो की तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हता ना, पण आता मला त्या विशालच्या विरोधात पुरावा सापडला आहे आणि तोच पुरावा घेऊन मी घरी येतोय. आणि ते ऐकून राणी काळजीत पडते. त्यानंतर राघव घरी जाण्यासाठी निघतो, मात्र त्याची गाडी पंक्चर होते, त्यामुळे तो गाडीतून खाली उतरत नेमकं काय झालं आहे ते बघतो. तर गाडीपुढे कोणीतरी मुद्दाम चुका फेकलेल्या असतात आणि ते बघून राघव खूप चिडतो. आणि त्याचवेळी तो विशाल त्या ठिकाणी येतो. त्याने वेश बदललेला असतो आणि राघवच्या गाडीपुढे चुका देखील त्यानेच फेकलेल्या असतात. तर दुसरीकडे सिंधूला खूप अस्वस्थ वाटत असते. ती मनाशी म्हणत असते की राघव अजूनपर्यंत घरी कसे आले नाहीत, ते सुखरूप तर असतील ना. मग ती राघवला कॉलही करते पण त्याचा कॉल काही लागत नाही. आणि मग त्यानंतर ती सरळ राघवला शोधण्यासाठी बाहेर पडते. तर दुसरीकडे राघव पोलीस स्टेशनला कॉल करत असतो पण त्याच्या मोबाईलला रेंजही नसते. काय करावं हे त्याला सुचत नाही. आणि मग त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते. राघवला बघून ती लगेच त्याच्याकडे जाण्यासाठी निघते. मात्र तोपर्यंत इकडे विशाल राघववर गन रोखून उभा राहिलेला असतो. आणि जेव्हा सिंधूचं त्याकडे लक्ष जातं तेव्हा ती मोठ्याने राघव असं ओरडते. त्यामुळे राघव उभा राहतो तर सिंधूचा आवाज ऐकून विशालही घाबरतो आणि तो पटकन गोळी झाडतो. ती गोळी नेमकी राघवच्या पोटात लागते तर विशाल तेथून पटकन पळून जातो. इकडे सिंधू धावत पळत राघवजवळ जाते. ती राघवला आधार देत खाली बसवते. ती राघवला सांगत असते की तुम्ही प्लीज डोळे मिटू नका. आणि मग ती त्याच्या जखमेवर तिची ओढणीसुद्धा बांधते. त्याचवेळी एक माणूस त्या ठिकाणी येतो. सिंधू त्याला त्याची स्कूटी देण्याची विनंती करते. आणि मग ती राघवला स्कूटीवर बसवते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. मात्र इकडे विशाल लपूनच हा सगळा प्रकार बघत असतो. तर सिंधूमुळे राघव वाचला म्हणून तो खूप चिडतो. त्यानंतर रत्नाकर, राजश्री आणि राणीला हॉस्पिटलमध्ये बोलावले जाते. राघवला गोळी लागली आहे हे समजल्यावर राजश्री तर खूप घाबरते. ती सतत रडत असते. रत्नाकर तिला समजावत असतो की आपल्या राघवला काही होणार नाही, काळजी करू नको. आणि त्याचवेळी एक नर्स त्या ठिकाणी येते. रत्नाकर तिला विचारतो की राघव कसा आहे आणि त्याला इथे नेमकं कोण घेऊन आलं. त्यावरती नर्स सांगते की त्यांचं सध्या ऑपरेशन सुरू आहे आणि त्यांना इथे त्यांची बायकोच घेऊन आली. आणि ते ऐकून या तिघांनाही धक्का बसतो. राणी विचारते कोण बायको, तर ती नर्स तिथेच उभ्या असणाऱ्या सिंधूकडे इशारा करत म्हणते की त्या. आणि सिंधूला बघून राणी खूप चिडते. तर रत्नाकर मनाशी म्हणत असतो की आज पुन्हा एकदा या सिंधूचमुळे माझ्या राघवचा जीव वाजला. आणि मग त्यानंतर राजश्री सिंधूला जवळ बोलावते आणि रडतच तिला मिठी मारते. त्या दोघीही एकमेकींना धीर देत सगळं काही ठीक होईल असं सांगत असतात. मग त्यानंतर सिंधू रत्नाकरला घडलेला सगळा प्रकार सांगते. मात्र राणी सिंधूला विचारत असते की नेमकी त्याचवेळी तू त्या ठिकाणी कशी पोहोचली, मला न सांगता तू आणि राघव बाहेर भेटत असता का? तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. विशालच्या सांगण्यावरून काजल हॉस्पिटलमध्ये नर्सच्या वेशात जाते आणि ती राघवला एक चुकीचं इंजेक्शन देणार असते, पण त्याचवेळी सिंधू त्या ठिकाणी येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.